नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहा मित्रांनो, आज आपण जी नुकतीच शांघाई सहकारी संघटनेची बैठक पार पाडली वाराणसीमध्ये, त्या दृष्टीने आपल्या परीक्षेत कोणकोणते क्वेश्चन विचारू शकतात किंवा त्याबद्दल स्टॅटिक जी काय आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या 10 क्वेश्चनमध्ये तुम्हाला संपूर्ण सापडणार आहे. ओके, ते वेळ नडवता मेन लेक्चरला सुरू करूया. तर बघा, एक थोडीफार माहिती पाहू. शांघाई सहकारी संघटनेला अलायन्स ऑफ ईस्ट म्हटलं जातं, म्हणजे एक पूर्वेकडील आघाडीचं ऑर्गनायझेशन म्हटले जाते. ओके, याच्यामध्ये जवळजवळ 42% लोकसंख्या जगातील जी 42% लोकसंख्या बघा, ते देश या संघटनेचे काय सदस्य आहेत. तर वेळ न दडता मी लेक्चरला सुरू करून बघा क्वेश्चनद्वारे आपण माहिती पाहणार. पहिला बघा क्वेश्चन आहे, शांघाई सहकारी संघटना याची स्थापना कधी झाली? पर्याय बघा 2003 पहिले, दुसरा पर्याय 2001, तिसरा आहे 2002, चौथा आहे 2004. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे याची स्थापना कधी झाली, 15 जून 2001 झाली, म्हणजे 2001 झाली. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा, शांघाई सहकार्य संघटना SCO याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी विचारले? आपल्याला मुख्यालय विचारलं SCOचे. तर पर्याय बघा, चीन आहे, दुसरं भारत आहे, तिसरं कझाकिस्तान, चौथं आहे उझबेकिस्तान. तर याचे जे शांघाई सहकार्य संघटना बघा, SCOचे मुख्यालय कुठे आहे? बीजिंग या शहरामध्ये चीनमध्ये आहे. ते शांघाई शहरात नसून, शांघाई एक शहर आहे चीनमधलं, त्या ठिकाणी नसून ते कोणत्या ठिकाणी आहे? बीजिंग या शहरामध्ये आहे. त्यानंतर तिसरा, शांघाई सहकार्य संघटना SCO यामध्ये किती देश सदस्य आहे? इथं आपल्याला मेन सदस्य देश विचारले. तर पर्याय बघा, पहिले 9, दुसरं 10, तिसरं 8, चौथं आहे 7. याचे एकूण सदस्य देश मेन आहेत कोणते? 8. आणि इतर जे 4 देश आहेत बघा, त्यांना निरीक्षक देशसुद्धा म्हटलं जातं, जसं की अफगाणिस्तान आहे, नंतर इराण आहे, मंगोलिया आणि बेलारूस, असे 4 प्रमुख देश आहेत निरीक्षकाचं काम करत असतात. त्यानंतर चौथा क्वेश्चन, शांघाई सहकार्य संघटना या संघटनेचे सध्याचे महासचिव आहेत बघा, त्यांचं नाव आहे व्लादिमीर नोरोव. ते कोणत्या देशाचे आहेत? तर बघा, पहिलं किर्गिस्तान, चुकून झालं तर किर्गिस्तान आहे, नंतर ताजिकिस्तान, तिसरं उझबेकिस्तान, चौथं आहे कझाकिस्तान. तर कोणत्या याचे ते? उझबेकिस्तान. 3 नंबरचा जो पर्याय आहे उझबेकिस्तान, या ठिकाणचे व्लादिमीर नोरोव हे महासचिव शांघाई सहकार्य संघटनेचे आहेत. त्यानंतर पाचवा क्वेश्चन बघा, शांघाई सहकार्य संघटना जी 2020 बैठक झाली, कोणत्या देशामध्ये पार पडली? तर बघा, हे प्लॅनिंग होतं रशियामध्ये, त्याचं ठिकाण होतं चलाबिनिस म्हणून नव्हतं, त्या ठिकाणी आयोजन होतं, पण सध्या ती कुठं आयोजित केली? मॉस्कोमध्ये आयोजित केली बघा. ओके, म्हणजे रशियामध्ये ते ठिकाण आहे. त्यानंतर सहावा बघा, शांघाई सहकार्य संघटना SCO म्हटलं जातं, त्यामध्ये भारत व पाकिस्तान कधी सदस्य झाले? हा क्वेश्चन खूप महत्त्वपूर्ण आहे आणि विचारण्याची शक्यतासुद्धा आहे. तर पर्याय बघा, पहिलं 2017, 2018, तिसरं 2016, चौथं आहे 2014. तुम्हाला सर्वांना माहिती ती कधी झाली? 2017 भारत व पाकिस्तानला काय सदस्यपद दिलेलं आहे, ती तारीख होती 9 जून 2017 बघा, हे लक्षात ठेवा. दोघांना संघच दिलं आहे भारत व पाकिस्तानला. त्यानंतर सातवा क्वेश्चन बघा, शांघाई सहकार्य संघटना SCO जगातील किती टक्के लोक समाविष्ट आहे? मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला याचं उत्तर. पर्याय बघा, 48%, 42%, त्यानंतर 37%, चौथं आहे 68%. याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे 42%. जवळजवळ जगातील जे लोकसंख्या आहे बघा, ती या SCO संघटनेमध्ये समाविष्ट आहे. आणि मेन म्हणजे बघा, या संघटनेला युरेशिया प्रांतात, युरेशिया तुम्हाला माहिती आहे युरोप आणि आशिया जे मिळून होतो त्याला युरेशिया म्हटलं जातं. या युरेशिया प्रांतातील जे राजकीय किंवा आर्थिकीय बघा सहकार्य संघटना म्हणून हिला ओळखली जाते, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आठवा क्वेश्चन, शांघाई सहकार्य संघटना 2019 बैठक कुठे पार पडली? बघा, आपल्याला 2-3 मागच्या बैठका माहीत पाहिजे आणि पहिली 1-2 बैठका माहीत पाहिजे, तर तसेच भारत कोणत्या बैठकीत समाविष्ट झाले हे पण माहीत पाहिजे, असे महत्त्वपूर्ण क्वेश्चन आपल्याला माहीत पाहिजे. तर आपल्याला 2019 विचारले की बैठक कुठे पार पडली होती, ही किर्गिस्तान या याच्यामध्ये पडली होती, देशामध्ये, ते ठिकाण होतं बिश्केक. हे लक्षात ठेवा, बिश्केक खूप महत्त्वपूर्ण आहे. जून महिन्यात ह्या बैठका पार पडत होत्या, ह्यावेळी काय झालं आपल्याला ऑगस्टमध्ये तुम्हाला सप्टेंबरमध्ये पाहायला भेटली. त्यानंतर नववा बघा, शांघाई सहकार्य संघटना याचे निरीक्षक देश किती आहे? तुम्हाला सांगितलं सदस्य देश किती होते? 8 होते. तर आता इथं काय विचारलं, निरीक्षक देश किती आहेत? तर पर्याय बघा, पहिलं 4, दुसरं 3 आहे, तिसरं 5 आहे, चौथं 6 आहे. तुम्हाला सांगितलं 4 निरीक्षक देश आहेत, ते कोणकोणते? आता नवीनदा अफगाणिस्तान एक आहे, इराण एक आहे, नंतर बघा बेलारूस आणि मंगोलिया, हे 4 लक्षात ठेवा. पण एकदा ऐका, अफगाणिस्तान, बेलारूस, मंगोलिया आणि इराण. त्यानंतर दहावा क्वेश्चन बघा, 2018 शांघाई सहकार्य संघटना SCOची बैठक आहे बघा, तिला समिटसुद्धा म्हणलं तर कुठे पार पडली? आता 2018 विचारले, 2019 सांगितलं मी तुम्हाला, 2020 विचारलं होतं. तर ह्यामध्ये काय विचारलं क्वेश्चनमध्ये, 2018 बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली होती शांघाई सहकार्य संघटनेची? 2018 कुठं झाली ती? तर किंगडाव म्हणून आहे, चीनमधलं ठिकाण आहे बघा, ह्या ठिकाणी पार पडली होती. किंग
डाओ, ओके हे लक्षात ठेवा. तर ह्या ठिकाणी काय झालं, शांघाई सहकारी संघटनेची बैठक पार पडली होती, हे लक्षात ठेवा. तर बघा, शांघाई सहकारी संघटना खूप महत्त्वपूर्ण आहे. 42% लोकसंख्या जी युरेशिया प्रांतातील आहे, बघा युरेशिया प्रांत म्हणण्यापेक्षा युरेशिया खंडातील आहे, त्या ठिकाणी राजकीय व आर्थिक तसंच संरक्षणात्मक संघटना मानलीसुद्धा जाते. एकमेला कॉपरेटिव्ह करण्यासाठी हे संघटना स्थापना करण्यात आली आहे. ह्याच्यामध्ये चीन, रशिया आणि भारत हे महत्त्वपूर्ण देश आहेत. पुन्हा एकदा काय, एकूण सदस्य देश किती द्यायचे, एकूण सदस्य देश आहेत 8 सदस्य देश आहेत, 4 निरीक्ष देश आहेत. आता पुन्हा एकदा एका सदस्य देश कोण आहेत, 8, ओके. याची स्थापना माहिती बीजिंगमध्ये झाली होती, चायनामध्ये. स्थापना 2001 झाली होती, 15 जून 2001. आता सदस्य पुन्हा एका याच्या विचारण्या शक्यता आहे की खालीपैकी कोणते देश हे SCO संघटनेमध्ये नाहीत, असं पण क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. तर लक्षात ठेवा, सदस्य देश म्हणजे प्रमुख तुम्हाला माहीत आहे चायना, रशिया, हे दोन तर माहिती आहे. त्यानंतर भारत, पाकिस्तान, ओके, हे 4, एकूण 4 तर तुम्हाला अर्धे माहीत आहे. त्यानंतर उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान आणि कझाकिस्तान. मंगोलिया आहे आशियातला पूर्वेकडला, पण त्याच्यामध्ये बघा मंगोलियाला निरीक्षक देशामध्ये टाकले, जसं की अफगाणिस्तान, इराण, मंगोलिया आणि बेलारूस असे 4 प्रमुख निरीक्षक देश आहेत. आणि सदस्य देशामध्ये कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे महत्त्वपूर्ण देश आहेत, ओके. तुम्हाला तरी जे शांघाई सहकारी संघटना बघा, याच्या याच टॉपिकवर क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. जर विचारलं 2020 बैठक कुठे पार पडली, तर रशियामध्ये मॉस्को या ठिकाणी पडली. ती आयोजित कुठे होती, चॅल्या बिग्स म्हणून नाव ठिकाणी, त्या ठिकाणी आयोजित होती. 2018 कुठं, तर किंगडाओ चीनमध्ये. आणि 2019 बिश्केक या ठिकाणी झाली होती. ती जून महिन्यात बैठक अपराट होत्या, या टायमाला काय झालं, ऑगस्टमध्ये ह्या सॉरी सप्टेंबरमध्ये पार पडली ह्यावेळी, ओके. तर मित्रांनो, शांघाई सहकारी संघटने हा छोटासा टॉपिकवर आपण काय केलं, व्हिडिओ आणला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.